नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या 5 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असून आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. काल राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नागपूर भेटीमध्ये गडकरी यांच्याशी भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज ठाकरे यांनी फुटाळा तलावाची आणि संगीत कारंजाचा लेझर शोची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरींची स्तुती देखील केली आहे. याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले, माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. जे काही पाहिलं आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलंय. नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. काही खाली करतच नाही, ते सगळं वरूनच असतं. कारंजाही वर जातो, उड्डाणपूल देखील वर जातो, सगळं वरूनच करतात. आमचं खरं तर दोघांची मनं जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. नितीन गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ते बोलत असताना असं वाटतं की हे सगळं कसं होणार, पण ते झाल्यावर कळतं की हे होऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा बांजा जय. बोलू कधी सांगा. माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि नागपूरच्या माझ्या सर्व बांधवांचं भगिनींकडे माता, मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. जे काही पाहिले ते भारताच्या बाहेरच पाहिले. आणि नितीनजी जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. ते काही खाली करतच नाही, ते सगळं वरतच करतात. कारंजाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. आणि नितीनजी जेव्हा बोलतात की एखादी गोष्ट, त्यावेळेला ते बोलत असताना असं वाटतं की हे कसं होणार, पण ते झाल्यावरती कळतं की नाही हे होऊ शकतं. मला असं वाटतं नितीनजी तुम्ही नागपूरला येण्याचं अजून एक कारण ठेवलं की नागपूरला का यावं, ते नुसतं आता संत्रा नगरीत स्वागत याच्याऐवजी मला असं वाटतं कारंजा नगरीत पण स्वागत असं बोलता येईल. आम्ही कारंजे भारतात पाहिलेच नाही, जे काय पाहिलं ते बाथरूममध्ये. त्याच्यामुळे जे काय मी आज पाहिले ते अद्भुत आहे. आणि फक्त नागपूरकरांसाठीच नाही तर मला असं वाटतं देशातली लोक आज हा शो बघण्यासाठी म्हणून नागपूरमध्ये येतील. आणि ज्यावेळेला देशातली लोक ज्यावेळेला नागपूरमध्ये येतील त्यावेळेला त्याच्यासाठी म्हणून जी बांधणी अजून जी लागेल ती पण मला असं वाटतं नागपूरमध्ये होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा नितीनजींना त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांची अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.